तर सांगतात. आता मी सांगतो पौर्णिमेचं एक व्रताबद्दल. तर हा जे पौर्णिमेचं व्रत आहे, घरातल्या कुठल्याही स्त्रीने ते करू शकते व्रत. या व्रतामध्ये लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. लक्ष्मीचं पूजन आपण कसं करतो, कलश मांडतो, नारळ ठेवतो आणि त्याबद्दल चौरंगाभर सगळं मांडतो आणि लक्ष्मीचं पूजन करतो. तसंच लक्ष्मीपूजन दर पौर्णिमेला संध्याकाळी करायचं आहे. ते करताना अंगावर पांढरी साडी, पण डिझाईन असलेली पांढरी साडी ती घालायची आहे. पूर्ण दिवस उपवास करायचा आहे. ज्या स्त्रिया ज्या सर्व्हिस करतात त्यांनी पण संध्याकाळी आल्यानंतर जरी केलं तरी चालेल. तर हे पांढरं वस्त्र घालून परिधान पांढरं, पूर्ण पांढरं नाही, डिझाईन थोडं असलं पांढरं वस्त्र घालून लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ती पूर्ण लक्ष्मीपूजा मी काय सांगत नाही ती करा. ती केल्यानंतर आरती तुम्ही करालच, ओवाळणी करालच, त्याबरोबर गायत्री मंत्र 21 वेळा म्हणा. तसंच टेरेसवर जाऊन की ज्या ठिकाणी चंद्र दिसेल त्या ठिकाणी चंद्राला पण तुम्ही ओवाळा, ओवाळून आरती तर बाजूला ठेवून चंद्राकडे पाहत पण गायत्री मंत्र 21 वेळा म्हणा. मग घरामध्ये या. त्यानंतर मग दूध, साखर आणि भात ह्याची खीर करा. आणि ती खीर पांढरी खीर म्हणतो, ती खीर तुम्ही थोडं वेजळी टाकू शकता. आणि ती खीर तुम्ही नैवेद्य म्हणून लक्ष्मीला दाखवा आणि घरामध्ये तुम्ही सगळे ते प्राशन करा घरातल्या लोकांनी. लक्षात ठेवा, भात म्हणतो आपण जो भात राईस करतो यामध्ये साक्षात लक्ष्मी असते. म्हणून घरामध्ये भात जो आहे, अन्न आपण जे भात राईस करतो तो कधी वाया जाऊ देऊ नका. की तुमच्या बेसिनमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये भांड्यात राहिलेला भात, रात्री राहिलेला भात असं टाकून देऊ नका. त्यामुळं तुमच्या घरात प्रॉस्पेरिटी होत नाही, आलेला पैसा टिकत नाही. त्यामुळे अन्न अन्न तर आपल्या भारतीय संस्कृतीवर वाया घालवू नये असं नियमच आहे. जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच अन्न करा की ज्यामुळं तुमचं पोट भरेल. एक्स्ट्रा असलं टाकू नका, करतानाच प्लॅनिंग करा. आणि त्या जेवणामध्ये भात जो आहे तो हा तर कधीच वाया, अन्नाचं शीत पण जमिनीवर खाली पडलं नाही पाहिजे इतकी काळजी घेताना तुम्ही घेणं गरजेचं आहे. लग्नामध्ये जाता, काही प्रायव्हेट ज्यामध्ये पण जाता तेव्हा पण तुम्ही अतिशय गरजेचं आहे की भात कधी खाली सांडला नाही गेला पाहिजे. कारण लक्ष्मीचं आशीर्वाद तिला आहे, त्यामुळं ते व्यवस्थित वापरा. आणि ही छोटी टीप आहे, अशा बऱ्याच टिप्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन.